नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो जसं की ठाणे वर्सेस रायगड मॅच झाली त्यामध्ये एक जबरदस्त किस्सा बघायला भेटला आणि तो आहे भावेश पवार आणि मयूर वाघमारेच्या मध्ये। पाचव्या ओव्हरचा शेवटचा चेंडू टाकत होता मयूर वाघमारे, त्याच्या अगोदर भावेश पवारने मयूर वाघमारेला एक षटकारसुद्धा ठोकला होता। त्यानंतर मयूर वाघमारेने जबरदस्त यॉर्कर टाकला, परंतु मित्रांनो यॉर्कर तर टाकला परंतु स्टंपचे दोन तुकडे केले, म्हणजे समजू शकता की मयूर वाघमारेच्या गोलंदाजीमध्ये किती पेस आहे ते आपल्याला या स्टंप तुटण्यावरून दिसूनच येत आहे। म्हणूनच त्याला वेगवान गोलंदाज म्हटलं जातं मयूर वाघमारे। रायगडसाठी खेळत असताना जबरदस्त 61 रन झाले होते आणि भावेश पवार चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि भावेश पवारचा विकेट घेणं खूपच महत्त्वाचं होतं आणि मयूर वाघमारेने त्याचा ब्रह्मास्त्र वापरला यॉर्कर चेंडूचा आणि यॉर्कर चेंडू परफेक्ट पडला आणि भावेश पवारला काहीच समजला नाही आणि भावेश पवार हा बाद झाला। भावेश पवार पण बघतच राहिला की काय चेंडू टाकला मयूर वाघमारेने आणि पूर्ण पब्लिक होती तीसुद्धा मयूर वाघमारेची तारीफ करायला लागली। तर बघू शकता मयूर वाघमारेमध्ये खूपच पेस आहे मित्रांनो। तर तुम्हाला काय वाटतं मयूर वाघमारेबद्दल, तुमचं काय राय आहे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि भावेश पवारचे जर फॅन असेल तर लाईक करा।